जय मुक्ताई। महाराष्ट्रातील मुलींसाठीची ही योजना आजपासून लागू। मुलींना लखपती करणार, 18 वर्षापर्यंत मिळणार आर्थिक मदत। काय आहे योजना पहा। मार्च 2023 अर्थसंकल्पीय अधिवेशनात लेक लाडकी योजनेची घोषणा करण्यात आली होती। त्याचा आज अंतिम प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला। या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। आजपासून ही योजना राज्यात लागू होईल अशी माहिती राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या की 1,01,000 अशी रक्कम मुलींना दिली जाणार आहे, त्यामुळे आजपासून ही योजना राज्यात लागू होईल। मूळ संकल्पनेनुसार मुलीचा जन्म झाल्यानंतर ती 18 वर्षाची होईपर्यंत ही मदत टप्प्याटप्प्यात दिली जाईल। मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी ही योजना आहे। नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आम्ही या योजनेची सुरुवात करत आहोत। मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाला देखील मागच्या मंत्रिमंडळात मान्यता मिळाली असल्याचेही तटकरे यांनी सांगितले। लेक लाडकी योजना काय आहे? या योजनेतून महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत केली जाणार आहे। पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे। या योजने अंतर्गत मुलीला जन्मानंतर 5,000 रुपये दिले जातील। त्यानंतर टप्प्याटप्प्यानुसार राज्य सरकारकडून मदत केली जाईल। मुलगी पहिली इयत्तेत गेल्यानंतर तिला 4,000 रुपयांची मदत केली जाईल। मुलगी 6वीत गेल्यानंतर 6,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाईल। मुलगी 11वीत गेल्यानंतर 8,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाईल। मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिला महाराष्ट्र सरकारकडून 75,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल। अशा प्रकारे या योजनेचे स्वरूप असणार असून महाराष्ट्रात लेक लाडकी ही योजना आता कार्यान्वित होणार आहे।